रामकृष्ण हरी। आज आपण या व्हिडिओमध्ये श्री रामविजय कथासारमधील अयोध्या कांड यातील अध्याय 9 बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा। तर मग चला आता आपण बघूया अध्याय 9। रामराज्य अभिषेकाची तयारी, मंथरेचे कारस्थान, कैकईचा हट्ट, दशरथाला शोक, या कथा आज आपण ह्या अध्यायामध्ये बघणार आहोत। श्रीरामांनी मिथिलेत जाऊन शिवधनुष्याचा भंग करून पण जिंकला, सीतेचे पाणी ग्रहण केले। नंतर परत येताना वाटेत भार्गव रामांचा गर्वहरण करून श्रीराम अयोध्येला परत आले। कैकईचा भाऊ संग्रामजीत विवाह सोहळा पाहण्यासाठी मिथिलेला आला होता, तोही सर्वांच्या बरोबर अयोध्येला परत आला। भरत आणि शत्रुघ्न यांना मी माझ्याकडे घेऊन जातो असे संग्रामजीत म्हणाला असता दशरथाने त्याला संमती दिली, मात्र एका महिन्याने त्यांना परत पाठविण्यास सांगितले। कैकई नेही भरताला मामाकडे जाण्यास सांगितले। भरताला हे मुळीच आवडले नाही। श्रीरामाला सोडून जाण्यास तो तयार नव्हता। तो कैकईला म्हणाला, श्रीरामा वाचून मला एक क्षणभरही करमणार नाही। श्रीरामाच्या सेवे वाचून मला अन्य कशाचीही आवड नाही। श्रीराम चंद्र आहे तर मी चकोर आहे, मी चातक तर श्रीराम मेघ आहे, श्रीराम कामधेनू तर मी मातीचे वत्स आहे। श्रीरामांच्या सेवेशिवाय इतर सुखांची इच्छा कोण बरे धरेल। इतके सांगूनही कैकईने त्याला मामाकडे जाण्याचा आग्रह केला, तेव्हा आईच्या इच्छेखातर त्याने जाण्याचे ठरवले। श्रीरामांनीही लवकर परत ये असे सांगून परवानगी दिली। मग भरत आणि शत्रुघ्न सर्वांचा निरोप घेऊन मामाबरोबर गेले। इकडे अयोध्येत श्रीराम आणि लक्ष्मण गुरु वशिष्ठ आणि माता पिता यांची सेवा करीत राज्यकारभाराचे शिक्षण घेऊ लागले। श्रीरामांनी 14 विद्या 64 कला आत्मसात केल्या। धनुर्विद्या आणि विविध प्रकारचे युद्धशास्त्र, सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व अस्त्रविद्या, याशिवाय राज्यशास्त्र, धर्मशास्त्र इत्यादी सर्व प्रकारच्या विद्या श्रीराम आणि लक्ष्मण यांनी आत्मसात केल्या। श्रीराम आणि लक्ष्मण युद्धशास्त्रात व इतर सर्व विद्याकलात किती निपुण झाले आहेत याचे प्रात्यक्षिक पाहून दशरथाला अतिशय आनंद झाला। एके दिवशी दशरथाने आरशात पाहिले, तो आपले केस पांढरे होत असल्याचे त्याला दिसले। आपले आता वय झाले आहे त्याच्या लक्षात आले। मग त्याने गुरु वशिष्ठ, अष्टप्रधान व नगरातील प्रतिष्ठित लोक यांची सभा बोलविली व त्यांच्या पुढे आपले मनोगत व्यक्त केले। दशरथ म्हणाला, मी आता वृद्ध झालो असून माझी शक्ती दिवसेंदिवस क्षीण होत आहे। आता राज्यकारभाराच्या जबाबदारीतून मुक्त व्हावे व आत्मज्ञानासाठी तपाचरण करावे असे मला वाटते। यासाठी श्रीरामाला युवराजपदाचा अभिषेक करावा असे माझ्या मनात आहे। माझा श्रीराम गुणसागर प्रतापसूर्य आहे, तो धीरवीर उदार आहे। हा श्रीराम माझ्या अनंत जन्माच्या पुण्याचे फळ आहे। तो राज्याची धुरा सांभाळण्यास पूर्ण समर्थ आहे। यासाठी त्याला युवराज पदाचा अभिषेक करावा असे मला वाटते। या बाबतीत आपले मत काय आहे हे जाणून घेण्याची मला इच्छा आहे। दशरथाचे हे मनोगत ऐकताच वशिष्ठांसह सर्वांना अतिशय आनंद झाला। त्यांनी दशरथाच्या इच्छेला एकमुखी संमती दिली। श्रीरामाला राज्य अभिषेक होणार ही शुभ वार्ता नगरात समजताच लोकांच्या आनंदाला उधाण आले। राज्य अभिषेकाच्या तयारीला सुरुवात झाली। सारी अयोध्या नगरी ध्वजा पताकांनी शृंगारण्यास आली। वशिष्ठांनी शुभ मुहूर्त काढला। चैत्र मासातील गुरु पुष्पयोग, होमशाळेत अभिषेकाचे साहित्य जमू लागले। नवीन सिंहासन, नवीन छत्र, चामरे तयार करण्यात आली। पवित्र नद्या व चारी समुद्र यांच्या पाण्याने भरलेले कलश आले। पंचपल्लव सप्तमुत्तिका आणल्या। श्वेत वर्णाचा चौदंती गजराज आला। पृथ्वीवरील सर्व वेदोनारायण ब्राह्मणांना, देशोदेशीच्या राजा महाराजांना निमंत्रणे पाठविली। अनेक राजे कारभार घेऊन समारंभासाठी आले। ऋषी मुनी, तापसी, संन्यासी सारे जण आले। अयोध्या नगरीतील सर्व लोक नटून थटून सज्ज झाले। आपला श्रीराम अयोध्येच्या सिंहासनावर बसणार म्हणून कौसल्यादी राण्यांना अतिशय आनंद झाला।
मी आयुष्यभर रामाची सेवा करीन अशी लक्ष्मणाने प्रतिज्ञा केली. त्यावेळी अयोध्येत जिकडे तिकडे आनंद उत्साह याशिवाय दुसरे काहीच नव्हते. तो शुभ मुहूर्त कधी येतो असे सर्वांना झाले होते. श्रीराम अयोध्येचा राजा होणार ही बातमी स्वर्गातील देवांना समजताच ते अतिशय काळजीत पडले. ते ब्रह्मदेवांच्याकडे गेले आणि म्हणाले, दशरथ श्रीरामाला राज्याभिषेक करणार आहे. श्रीरामाचा अवतार अयोध्येचे राज्य करण्यासाठी नाही. तो जर अयोध्येच्या राज्यकारभारात गुंतून पडला तर आमची बंदिवासातून सुटका कशी होणार? रावणाचा वध कोण करणार? अमरावती तुल्य अयोध्यानगरी सोडून राम रावण वधासाठी कसा जाईल? श्रीरामाचा अवतार साधू संतांच्या रक्षणासाठी व दुष्ट दुर्जनांच्या नाशासाठी आहे. म्हणून श्रीराम अयोध्येचा त्याग करून वनवास स्वीकारील असा काहीतरी उपाय करावा. सर्व देवांनी अशी विनंती केली असता ब्रह्मदेवांनी विकल्पाला आज्ञा केली, तू अयोध्येत जाऊन कैकेयीच्या मनात प्रवेश कर व रामराज्याभिषेक विघ्न निर्माण कर. विकल्प म्हणाला, अयोध्येत एवढा मोठा समारंभ थाटला असताना तेथील लोकांना दुःख द्यायला माझे मन धजत नाही. मी तेथे गेलो तर फार मोठा अनर्थ निर्माण होईल. मला कोणीही रोखू शकणार नाही. एक वेळ वडवानल थंड होईल, हलाहल मधुर होईल, पण माझे बळ क्षीण होणार नाही. तेव्हा देव म्हणाले, तुझ्याशिवाय हे काम दुसरा कोण करणार? आम्हाला बंदिवासातून मुक्त करण्याचे पुण्य तू घे. विकल्पाने देवांची ही विनंती मान्य केली आणि तो अयोध्येला गेला. पण त्याला आत प्रवेश करता येईना. अयोध्येतील सर्व लोक पुण्यशील, सत्यवादी, सात्विक होते. त्यामुळे विकल्पाला तेथे प्रवेश करता येईना. तो वेदांना प्रमाण मानतात, सारासार विचार करतात, परस्त्रीला मातेसमान मानतात, परद्रव्य तृणासमान तुच्छ मानतात. दीन दुर्बलांची, वृद्धांची जे सेवा करतात त्यांना विकल्प बाधा कधीही होत नाही. अयोध्येतील लोक पुण्यवंत होते, त्यामुळे त्यांना पाहून विकल्प दूर पळू लागला. कैकेयीची मंथरा नावाची एक दासी होती. ती पूर्वीपासून श्रीरामाचा द्वेष करीत असे, त्याची निंदा करीत असे. श्रीराम झोपला असताना त्याच्या अंगावर केर टाकीत असे. त्यामुळे एकदा श्रीरामांनी क्रुद्ध होऊन त्या दुष्ट मंथरेला, तू कुब्जा कुरूप वाकडी होशील असा शाप दिला. मग तिने श्रीरामाला शरण जाऊन उशाप मागितला. तेव्हा श्रीराम म्हणाले, यानंतर मी श्रीकृष्ण अवतार म्हणून घेणार आहे. त्यावेळी मी कंसवधासाठी मथुरेत येईल, तेव्हा तुला दिव्य रूप देऊन तुझा उद्धार करीन. अयोध्यानगरीच्या बाहेर सदैव फुलाफळांनी बहरलेली एक बाग होती. विकल्प त्या बागेत जाऊन संधीची वाट पाहत बसला. मंथरा फुले आणण्यासाठी त्या बागेत गेली असता विकल्पाने तिच्या अंतकरणात प्रवेश केला. विकल्पाने प्रवेश करताच तिच्या मनात रामद्वेष उफाळून आला. राम राज्याभिषेक समारंभात विघ्न निर्माण करण्याचा तिने निश्चय केला. मंथरा राजवाड्यात परत आली. उद्या रामाला राज्याभिषेक होणार म्हणून सगळीकडे मोठी धांदल चालू होती. स्वतः कैकेयी सुद्धा तयारीत अगदी कडून गेली होती. राम राजा होणार म्हणून तिला अतिशय आनंद झाला होता. समारंभाची ही तयारी पाहून मंथरेच्या मनात कमालीचा द्वेष निर्माण झाला. वसंतातील कोकिल कुजन ऐकून कावळ्याला जसे दुःख व्हावे, किंवा संतांच्या दर्शनाने दुर्जनांना संताप यावा, किंवा सिंहाचा प्रताप पाहून कोल्ह्याला जसा राग यावा, त्याप्रमाणे सोहळ्याची ती तयारी पाहून मंथरा अतिशय संतापली. ती कैकेयीच्या महालात गेली व जमिनीवरून पडून मोठ्यांदा रडू लागली, गडाबडा लोळू लागली, छाती बडवू लागली. ती रडत रडत कैकेयीला म्हणाली, तू महामूर्ख आहेस, कपाळ करंटी आहेस, तुला तुझे हित कशात आहे हेही समजत नाही. तू अत्यंत भोळसट आहेस. अगं, तुझ्या भरताला मामाकडे पाठवून इकडे रामाला राज्याभिषेक केला जात आहे. भरताला देशोधडीला पाठवण्याची अवदसा तुला कोठून सुचली? आता राम गादीवर बसला की तुझ्या मुलांना कायमचे घालून दिले जाईल, तू गुलाम होशील. दशरथाचा हा दृष्ट डाव तुझ्या लक्षात कसा येत नाही? अजून तरी सावध राहा. मंथरेचे हे बोलणे ऐकून कैकेयीला मोठे आश्चर्य वाटले व असले अभद्र बोलण्याबद्दल तिला रागही आला. ती मंथरेला म्हणाली, अगं, भरत जसा माझा तसा रामही माझा पुत्र आहे. राम सद्गुणांची खान आहे. तो भरताशी मुळीच वाईट वागणार नाही. आणि राम हा सर्वात मोठा असल्यामुळे तोच राजा होणे योग्य नाही का?
तू उगीच भलत्या शंका काढू नकोस, असे म्हणून कैकेयीने मंथरेच्या गळ्यात एक हार घातला, कारण मंथरा तिची अत्यंत लाडकी होती. परंतु मंथरेने तो हार गळ्यातून काढला व रागाने फेकून दिला. तेव्हा कैकेयीने मोठ्या प्रेमाने तिला छातीशी धरले आणि त्याच क्षणी विकल्पाने कैकेयीच्या मनात प्रवेश केला. त्याच्या प्रभावाने कैकेयीची बुद्धी पालटली. कैकेयी मंथरेला म्हणाली, तू मला सावध केलेस हे फार बरे झाले. तू माझी प्राणसखी आहेस, आता मी काय करू सांग. भरत तर येथे नाही आणि उद्या सकाळी तर रामाला राज्याभिषेक होणार. राम सर्वांचा लाडका आहे. सारी अयोध्या नगरी त्याच्या बाजूने आहे. वशिष्ठ आणि दशरथ यांना तर राम प्राणाहून प्रिय आहे. ते माझे काहीही ऐकणार नाहीत. मंथरा म्हणाली, पूर्वी देवासुरांच्या युद्धात तू राजाला मदत केली होती. त्यावेळी त्यांनी तुला 2 वर देऊ केले होते. हे मोठे शस्त्र तुझ्याजवळ आहे, ते 2 वर आत्ता मागून घे. एका वराने भरताला राज्य व दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवास. हे 2 वर माग. राम वनवासाला निघाला की लक्ष्मणही त्याच्याबरोबर जाईन. वनातील राक्षस त्या दोघांना ठार मारतील, त्यामुळे तुझ्या भरताला अगदी निर्विघ्नपणे कायमचे राज्य करता येईल. आता महाराज तुझ्याकडे येतील तेव्हा तू रडण्याचे रुसण्याचे नाटक कर. मंथरेचा सल्ला कैकेयीला एकदम पसंत पडला. अहो, आधीच मरकट त्यात त्याला मद्य पाजले व मग विंचवाने दंश केला आणि शिवाय भूतबाधा झाली की त्या मरकटाची जशी अवस्था होईल तसे कैकेयीचे झाले. विकल्प बाधा झालेल्या कैकेयीने आपले सारे अलंकार काढून टाकले, जुनाट वस्त्रे परिधान केली, केस मोकळे सोडले व जमिनीवर पडून ती रडू लागली. नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी दशरथ कैकेयीच्या महालात आला. स्वागतासाठी कैकेयी पुढे आली नाही हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याने मंथरेकडे चौकशी केली तेव्हा ती म्हणाली, तुमची राणी तिकडे कोपऱ्यात जमिनीवर पडून रडत आहे. तिला काय झाले आहे किंवा तिच्या मनात काय आहे हे मला काहीच माहीत नाही. दशरथाने जमिनीवर रडत पडलेल्या कैकेयीजवळ जाऊन तिला प्रेमाने उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु कैकेयीने हाताने त्याला झिडकारून दूर लोटले. ती रागाने म्हणाली, तुम्ही खोटारडे आहात. तुमच्या मनात काय आहे हे मी चांगलेच ओळखले आहे. हा काय प्रकार आहे ते दशरथाला काहीच समजेना. तो अतिशय घाबरला. त्याने कैकेयीचे पाय धरले पण कैकेयीने त्याला पुन्हा झिडकारले. तेव्हा दशरथ अत्यंत दुःखाने म्हणाला, प्रिये, मी श्रीरामाचा राज्याभिषेक मांडला आहे. अशा या आनंदाच्या क्षणी तू हे असे काय करतेस? तुला काय हवे? भरजरी वस्त्रे, बहुमोल अलंकार, काय हवे असेल ते माग. प्रिये, तुझ्यासाठी मी माझे प्राणसुद्धा देईन. तुला काय हवे ते माग. दशरथ असा आक्तिक होऊन बोलू लागला असता जवळच असलेल्या मंथरेने कैकेयीला सूचक खून केली. तेव्हा कैकेयी दशरथाला म्हणाली, पूर्वी देवासुरांच्या युद्धप्रसंगी तुम्ही मला 2 वर देऊ केले होते. ते 2 वर मला आज आत्ता हवे आहेत. ते न द्याल तर तुम्ही तुमच्या कुळाला कलंक ठराल. दशरथ म्हणाला, एवढेच ना, तू माग, मी दिले म्हणून समज. कैकेयी म्हणाली, एका वराने माझ्या भरताला राज्य द्या व दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवा. माझा भरत 14 वर्ष राज्य करील, मग फार तर रामाला परत आणा किंवा त्याला तिकडेच ठेवा. कैकेयीचे हे शब्द ऐकताच दशरथाला ब्रह्मांड आठवले. आपल्या डोक्यावर वीज कोसळली आहे किंवा आपले शरीर अग्नीत पडले आहे किंवा आपले हृदय करवतीने कापले जात आहे असे त्या दशरथाला झाले. त्याच्या दुःखाला काही सीमाच उरली नाही. तो कैकेयीचे पाय धरून म्हणाला, प्रिये, इतकी निष्ठुर होऊ नकोस. तुला जगातली हवी असेल ती वस्तू मी देतो. तुझ्या भरताला राज्य देतो पण माझ्यावर दया कर. माझ्या रामाला वनात पाठवू नकोस. अगं, त्या रामाने तुझा असा कोणता अपराध केला म्हणून तू ही कठोर शिक्षा करीत आहेस? प्रिये, तुला तर राम भरतापेक्षाही अधिक प्रिय होता. मग आजच तू इतकी कठोर कशी झालीस? असे बोलून दशरथ शोक करू लागला. परंतु कैकेयीच्या मनावर त्याचा काही परिणाम झाला नाही. ती अधिकच क्रुद्ध झाली आणि दशरथाला म्हणाली, तुम्ही अत्यंत अधम नीच आहात. दिलेला शब्द आज तुम्ही पाळीत नाही. तुमच्या पूर्वजांनी प्रतिज्ञा पालनासाठी आपले प्राणही देण्याची तयारी केली. त्यांच्याच वंशातील तुम्ही स्वतःच्या कुळाला कलंक लावित आहात.
मला तुमची जरासुद्धा दया येत नाही. मी माझा हट्ट कदापि सोडणार नाही. हे ऐकताच दशरथ जमिनीवर कोसळला व बेशुद्ध पडला. त्या रात्री तो कैकेयीच्याच महालात पडून होता. पडद्यामागे घडलेल्या या भयानक नाट्याची कल्पना कुणालाच नव्हती. सर्वजण राज्याभिषेकाच्या तयारीत गढलेले होते. प्रातःकाल होताच सुमंत प्रधान दशरथाला भेटण्यासाठी कैकेयीच्या महालात आला आणि हात जोडून दशरथाला म्हणाला, महाराज, राम राज्याभिषेकाची सर्व तयारी झाली आहे. गुरु वशिष्ठ आणि सर्व पौरजन आपली वाट पाहत आहेत, तेव्हा आता उशीर न करता श्रीरामाला राज्याभिषेक करण्यासाठी आपण लवकर चलावे. सुमंत असे बोलला तरी दशरथाने त्याला काहीच उत्तर दिले नाही. शोकाने काळवंडलेला तो सुमंताकडे नुसता बघत राहिला. सुमंताला काहीच अर्थबोध होईना. त्याने कैकेयीला विचारले, या प्रसंगी महाराज असे दुःखी का झाले आहेत? ते जमिनीवर का झोपले आहेत? ते बोलत का नाहीत? तेव्हा दशरथ कंठ दाटून येऊन अगदी क्षीण आवाजात म्हणाला, सुमंता, माझा मृत्यू जवळ आला आहे. तू ताबडतोब श्रीरामाला इकडे पाठवून दे, पण इतर कुणालाही काही सांगू नकोस. अत्यंत दुःखी झालेला सुमंत कैकेयीच्या महालातून बाहेर पडला व तडक श्रीरामांच्या महालात गेला. श्रीरामांना वंदन करून तो म्हणाला, महाराज, दशरथांनी आपणास ताबडतोब कैकेयीच्या महालात बोलवले आहे. पित्याचा हा निरोप मिळताच श्रीराम दशरथाला भेटण्यासाठी कैकेयीच्या महालाकडे निघाले. कैकेयीच्या महालात आल्यावर ती श्रीरामांना काय म्हणाली, त्यानंतर काय काय रामायण घडले ते पुढील अध्यायात पाहू. येथेच आपला अध्याय 9 समाप्त झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण अध्याय 10 बघणार आहोत. श्री सीतारामचंद्र अर्पणमस्तू. जय श्रीराम.